आपल्या सगळ्यांच्या हजारो लोकांच्या उपस्थितीत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या ठिकाणी पूजनीय भंते सुरई ससाई यांच्या हस्ते काल या ठिकाणी त्या उद्घाटन झालेले आहे अनावरण झालेले आहे तो त्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे आणि आज त्या कार्यक्रमाच्या चा दुसरा दिवस हा प्रबोधना पर या ठिकाणून या ठिकाणून काही विचार लोक जनता घेऊन जातील त्याकरिता या ठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आलेले आहे तसही आपल्या सगळ्यांना सर्व स्रुत आहे तरी पण या सगळ्या एकंदर हा पुतळा या ठिकाणी कसा काय आला काय आला त्याचं संक्षिप्त ह्या पुतळ्यासाठी समितीचे लोक व गावातील समाजाचे लोक आंबेडकरी समाजाचे लोक बौद्ध समाज इतर समाज सगळ्या सर, सर्व धर्मीयांचा सहभाग त्यामध्ये काल जो राहिलेला होता तो अत्यंत कौतुकास्पद राहिला सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारीला आपण जो भव्य असा हा कार्यक्रम संपन्न केला संपन्न केला आहे काल सव्वीस जानेवारीचा जा, आणि आज सत्तावीस जानेवारीचा जा आपण करणार आहोत ह्या कार्यास आपण गेल्या वीस ते बावीस वर्षापासून कार्यरत होतो या कार्यक्रमासाठी या जागेसाठी त्यात आमच्या समितीच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष रामचंद्रजी चंदनखेडे यांच्या माध्यमातून आम्ही सरकारी कार्यालयापासून ते ते सगळ्या ऑफिसेसच्या एन ओ सी आणि इतर काही सरकारी कागदपत्रच्या माध्यमातून जे आम्ही कार्य केले आहे आणि हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या आज इथे जे स्थापन होऊन त्यांचे अनावरण झालेले आहे हे ले ले तर सगळ्यांना माहीतच आहे परंतु त्यांचे कष्ट हे कमिटीने आणि त्यांच्या इतर सहकार्याने घेतलेले आहे चंद्रपूर जिल्हा नव्हे तर विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर जे आपले सहकारी आहेत त्यांनी जे चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करून हे कार्य तडीस नेण्यात सर सरकारमधील जे ऑफिसर असतील त्याच्यात प्रामुख्याने जे कलेक्टर ऑफिसमधले जे कर्मचारी असतील त्यांचे मी धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या धम्माचे नसतानासुद्धा योग्य ते मार्गदर्शन करून ही जागा आम्हाला मिळवून देण्यास मदत केली आणि सहकार्य केले त्यांना मी सद आमच्या समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आणि सरकारी कामात कागद फिरवल्याशिवाय जे कार्य होत नाही त्यांनी जे अतुलनीय मदत केली त्याच्याबद्दल मी स सर... त्या समितीच्या माध्यमातून आणि घुग्घूस वासियाच्या माध्यमातून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जे आता आपण कार्यक्रम करणार आहोत जे आपला नऊ फुटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपण इथे स्थापन करून अना अनावरण केलेले आहे आणि हा आजचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या माध्यमातून जो आपल्याला इथे व्याख्यान मिळणार आहे त्या कार्यक्रमाची सर्वांनी इथे आपण आस्वाद घ्यावा या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आहे स्वातंत्र्य हे फक्त आमचं स्वराज्य हक्क आहे असं <small> ब्राह्मणी मानसिकतेची मंडळी मांडत असताना लोकमान्य टिळक सुद्धा हेच मांडत होते एकोणीसशे वीस मध्ये की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हक आहे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून स्वातंत्र्य मी मिळविणारच पण या स्वातंत्र्यामध्ये कुणव्यानं संसदेत जाऊन काय नांगर आहे स्वतंत्र स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळक म्हणत होते पण परत म्हणत होते की तो माझा हक्क आहे त्या संसदेमध्ये जाऊन तेल्यानं काय तेलघाणी चालवायची नाव्यानं काय कटिंग काढायचे असं जे म्हणत होते त्यांच्या विरोधात पुन्हा जबाबदारीनं बोलतोय वर्तमानाच्या परिस्थितीच्या संदर्भात त्यांच्या विरोधात कामगारांना शेतकऱ्यांना कारागिरांना स्वातंत्र्याच्या युद्धात चले जाव पासून अन्य चळवळीमध्ये उतरविणे महात्मा गांधी यांना सुद्धा या मंचावरून अभिवादन करतो आणि मित्रांनो तुम्ही आणि मी कोण एकशे त्र्याऐंशी रियासतीमध्ये विभागलेला खंड खंड असलेला हा देश ज्याला चेहरा नव्हता मोहरा नव्हता परंतु या सगळ्या खंडखंड रियासतींना एका संहितेमध्ये विणून अखंड भारत उभं करणार आज आमचा भारत अखंड आहे फाळणीनंतर जो भारत उभा झाला तो अखंड भारत आहे हे अखंड भारत स्थापन करणारे तुम्हाला आणि मला मतदानाचा अधिकार देऊन या देशाचं मालकत्व देणारे आणि श्रीमंत असो की गरीब असो आदिवासी असो की मुसलमान असो तो कोणत्याही जाती धर्माचा असो हिंदू असो की ख्रिश्चन असो या सर्वांना मतदानाचा समान अधिकार देऊन या देशाचं मालकत्व देणारे संविधान निर्माता ज्यांचं पुतळ्याचं अनोग्रेशन इथं झालं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या समक्ष अभिवादन करतो मित्रांनो एकोणवीसशे पन्नास मध्ये संविधान आम्ही आपल्या प्रती जनतेच्या प्रती समर्पित करून घेतलं आणि आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आम्हाला संविधानानं काय दिलं हा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा मला वाटतं की भरपूर दिलंय भरपूर दिलंय हे जर दिलं नसतं तर आज या मंचाची अध्यक्षता कुंभारे मॅडमनी केलं नसतं भरपूर दिलंय या संविधानानं हे दिलंय की तुरे मॅडम पासून हे सगळे बसलेले आहेत उच्च शिक्षित यांना मंचावर बसवण्याचा हक्क माझी पत्नी आज स्वतः व्यवसाय करते ते तिला हक्क तुम्ही तर बसलेला महिला आणि पुरुष या सगळ्यांना हक्क या संविधानानं दिलंय म्हणून संविधानानं काय दिलंय हे निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण खूप पॉझिटिव्ह बोलूया कारण संविधान असं उचलून तुमच्या हाती आलेलं नाहीये बाबासाहेबांनी हलवा बनवावा असा हलवा बनवून तुमच्या हाती दिलं नाहीये जीव घेण्यास संकटातून बाबासाहेब आंबेडकर गेले बेंबी खाली सुपारी एवढी जखम झालेली असताना त्याच्यातून रक्तपू वाहत असताना सुद्धा व्हीलचेअरचा सहारा घेऊन बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलंय लक्षात घ्या शुगरचे पेशंट होते हार्टचे पेशंट होते अनेक व्याधींनी ग्रासलेले असताना सुद्धा या देशाचं संविधान लिहून बाबासाहेबांनी नवीन संस्कृती नवीन भूमिकेचा नवीन मांडणीचा हा देश घडविलेला आहे म्हणून संविधानानं आम्हाला बरंच काही दिलेलं आहे एकोणवीसशे तीस पासून एकोणीशे एकोणवीसशे पर्यंत संविधानाच्या विरोधात एक प्रक्रिया चाललेली आहे एकोणीसशे तीस संविधान बनविण्याची प्रक्रिया झाली आणि एकोणविशे बत्तीस मध्ये पहिल्यांदा मोठवाणींनी एक मोठा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ होता मनुकी आदर्श संहिता मनुकी आदर्श आदर्श समाज रचना आणि त्यावेळेस त्यांची अखत्यारीत असलेल्या मीडियानं असंच उचलून घेतलं असतं जे आमचे मुद्दे राहत नाही ते राष्ट्रीय मुद्दे बनवून मांडण्याची किमिया या मीडियामध्ये आहे ती मीडिया बाबासाहेबांच्याही काळात होती त्यांनी संविधानपेक्षा या मोटवानीनं लिहिलेला मनूचा आदर्श समाज रचनेचा सिद्धांत कसा मोठा हे मांडण्यासाठी सुरुवात केली बाबासाहेबांनी त्याला विरोध केला पुढे येऊया एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये पुन्हा भारताचा कन्फ्युसिअस महान नेता मनु म्हणून पुन्हा एक मोठे समाजशास्त्री ज्यांचा भारतामध्ये खूप मोठा उल्लेख केला गेला होता म्हणजे लोकमान्य टिळकांपेक्षाही ते मोठे होते ते सुद्धा नवीन ग्रंथ आणतात बाबासाहेबांच्या विरोधात की भारताचा खरा कन्फ्युसिअस कोणी असेल तो, तो मनु तर तो मनू आहे एवढंच नव्हे तर एकोणवीसशे पन्नास मध्ये जेव्हा भारताचं संविधान आपल्या प्रती आपण अधिग्रहित केलो जेव्हा संविधानानं या भारताची नवी व्यवस्था उदयास आणली तेव्हा पंढरपुरातील रुक्मिणी मैदानामध्ये जंगी सभा झाली सभा घेणाऱ्याचं नाव होतं गिरेश शास्त्री आचार्य हे शंकराचार्य होते गिरीश शास्त्री शंकराचार्यांनी रुक्मिणी मैदा मैदानामध्ये एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा संविधान अंमलात आलेलं होतं तेव्हा जंगी सभा घेतली आणि सभेची सुरुवात कशी केली तुम्हाला माहिती आहे म्हणजे संविधानानं काय दिलं संविधान किती महत्वपूर्ण आहे हे सगळ्या या उदाहरणामधनं स्पष्ट होतं की संविधानाच्या विरोधात केवढी मोठी शक्ती उभी आहे ज्याच्या विरोधात एवढी मोठी शक्ती उभी राहते तेव्हाच त्या वस्तूचं मूल्य मोठं होतं आमच्या संविधानाच्या विरोधात भारतातल्या सगळ्या जातीवादी भारतातल्या सगळ्या धर्मांधवादी भारतातल्या सगळ्या पंथवादी नवे भारतातल्या सगळ्या पुंजीवादी शक्ती एकत्र आल्या कारण संविधानाची शक्ती प्रचंड आहे म्हणूनच ह्या एकत्र आल्या एकोणीसशे पन्नास मध्ये शास्त्री रुक्मिणी मैदानात मोठ्या जाहीर सभेमध्ये बोलत आहेत की आम्ही ऐकलंय की भारताचा एक नवीन नवीन संविधान आलेला आहे काय मान्य करतायत गिरेशास्त्री आचार्य शंकराचार्य आम्ही ऐकलंय की एक नवीन संविधान भारतात आलेलं आहे पण आम्ही ते संविधान मानणार नाही आम्हाला ते संविधान मंजूर नाही कारण आमच्याकडे आधीच एक संविधान आहे नीट लक्षात घ्या आमच्याकडे आधीच एक संविधान आहे आणि तो संविधान म्हणजे मनुचा संविधान आहे म्हणून आम्ही हे संविधान मानणारच नाही एकोणवीसशे पन्नास मध्ये जी गोष्ट झाली दोन हजार चौदा नंतर दोन हजार तेवीस पर्यंत ती गोष्ट सतत रेटल्या जात आहे म्हणजे सांस्कृतिक युद्ध या संविधानानं कसं उभं केलं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे संविधानाचा सांस्कृतिक युद्ध हे बौद्धांचं नाही संविधानाचं सांस्कृतिक युद्ध हे मुसलमानांचं नाही संविधानाचं सांस्कृतिक युद्ध हे ओबीसीचं नाही संविधानाचं सांस्कृतिक युद्ध हे अठरा पकड जातींचं नाही ख्रिश्चनांचं नाही संविधानाचा सांस्कृतिक युद्ध मनुवादी व्यवस्थेशी या देशाच्या लोकांचं युद्ध आहे भारतीयत्वाचं युद्ध आहे नीट लक्षात घ्या जर हे युद्ध आम्ही हारलो तर काय गमावू भारतीयत्व गमाव बाबासाहेबांनी अठरा रोगांशी झगडत जे भारतीयत्व आम्हाला दिलं त्या भारतीयत्वाचा युद्धच मुळात मनुवादी संस्कृतीशी आहे मनुवादी व्यवस्थेशी आहे ते आपण हरलो तर आपण आपलं भारतीयत्व गमवणार हे नीट लक्षात घ्या पुढे एका पत्रकारानं त्या शास्त्रीला विचारलं की काय हो बाबासाहेबांना तुम्ही पाहिलंय काय शास्त्री म्हणतात की नाही पाहिलंय कधी भेटलंय काय नाही भेटलंय बाबासाहेब कितने पडे है? है क्या नहीं पडे है तेव्हा पत्रकार म्हणतो की जगातल्या भूठभर बुद्धिवंतांमध्ये बाबासाहेबांचा सा मोठा मान आहे तेव्हा गिरीशास्त्री काय बोलला नीट लक्षात घ्या भारतीयत्व पुढे काय दिलं बाबासाहेबांनी नुसतं संविधान दिलं नाही हा देश आमचा आहे म्हणून भारत म्हणून तुमची आयडेंटिटी दिली आज जावेद पाशा एवढ्या प्रखरपणे आर एस एस आणि त्याच्या सगळ्या संघटनाच्या विरोधात याच्यासाठी बोलू शकतो की ही बोलण्याची भारतीय माणूस म्हणून जी शक्ती आहे ती मला संविधानानं दिली म्हणून मी बोलतो मुसलमान म्हणून मी बोलू शकत नाही मुसलमान म्हणून बोललो की माझे पानसरे करशील मुसलमान म्हणून बोललो की माझा दाभोलकर करतील मुसलमान बोललो की मला मारतील मी भारतीय म्हणून बोलत असताना मारायला तीनदा विचार करावा लागतो ही आयडेंटिटी संविधानानं आणि बाबासाहेबांनी दिली आहे हे नीट लक्षात घ्या म्हणून म्हणून संस्कृतीच्या विरोधात उभं राहत असताना बौद्ध म्हणून उभं राहलो की आपण हरलोत मुसलमानांना ओरडून ओरडून सांगतो आम्ही तुम्ही मुसलमान म्हणून उभे राहिले की तुम्ही मेलात धार्मिक आयडेंटिटीने या व्यवस्थेशी भांडत असाल तर ते त्यांची धार्मिक आयडेंटिटी मोठी ठरते म्हणून आपल्याकडे त्यांच्यापेक्षा प्रचंड विस्तृत असलेली आयडेंटिटी बाबासाहेबांनी दिली आणि ती आहे भारतीयत्वाची या आयडेंटिटीला नीट पकडून ठेवा कारण ही संविधानाची आयडेंटिटी आहे आए। काय बोलले गिरी महाराज जगातल्या मोठभार बुद्धिवंतांपैकी बाबासाहेब आंबेडकर सर्वात उच्च असे बुद्धिवंत आहेत तेव्हा गिरीश शास्त्री आचार्य रुक्मिणी मैदानात बोलतात पंढरपूरला नीट सांस्कृतिक युद्ध लक्षात घ्या हमें इससे कोई लेना देना नहीं है कि बाबा साहब कितने बुद्धिवंत है और कितने पढ़े हुए हैं क्या उदाहरण दिल जिस तरह दूध किसी गटर से बह के आते हुए गंदा हो जाता है वो किसी भी पूजा के काम में नहीं आता उसी तरह हम इन्हें देखते हैं काय मानने के लिए गिरे शास्त्री ने ताड़े आवाज हो आत्ता व्हिडिओवरती ज्या बाबाचा फोटो चाललाय ज्या बाबाचं व्हिडिओ चाललंय बसलेले आहेत भैताड लोक आणि बाबा म्हणतायत की हिंदू राष्ट्र बनाना आहे संविधान को हटाना आहे लोक टाळ्या वाजवतात त्या बाबाला ह्या बोलण्याची स्वातंत्र्य सुद्धा माझ्या बाबासाहेबांच्या या संविधानानं दिलं हे तो लक्षात घेत नाही आज जो कोकाटून तू संविधानाच्या विरोधात अरे कित दिलदार आहे मेरा बाबासाहेब कितना दिलदार आहे संविधान की आमच्या विरोधात बोलण्याची सुद्धा मुभा तुला देतो पण तुमच्या विरोधात बोलण्याची जेव्हा आम्ही ह्या स्वातंत्र्या स्वातंत्र्याचा सा उपयोग घेतो तुम्हा तुम्ही तेव्हा पानसरे करता आमचा आमचा तुम्ही दाभोलकर करता गौरी लंकेश करता कलबुर्गी करता हो हे सर्व केल्याशिवाय भारतीयत्व जागृत होत नाही बलिदानाशिवाय कोणतीही वस्तू ठोसपणे उभी होत नाही हे नीट लक्षात घ्या म्हणून या देशामध्ये जे युद्ध आहे ते सांस्कृतिक युद्ध आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने नवी संस्कृती दिली काय काय दिलं स्वातंत्र्य हा मूल मंत्र दिला कशाचं स्वातंत्र्य ज्या बाबासाहेबांना शाळेत सुद्धा बसू दिला जात नव्हतं शाळेच्या बाहेर ज्यांनी बसून शिक्षण केलं त्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलं की आज महार असंख्य कॉलेजेस आहेत मादगी साहेबांकडे असंख्य कॉलेजेस आहेत बुरड साहेबांकडे साहे असंख्य कॉलेजेस आहेत आदिवासींकडेही कॉलेजेस आहेत मुसलमानांकडेही कॉलेजेस आहेत अरे संविधान नसतं तर तुम्हाला फक्त या मनुवाद्यांच्या गुरुकुलमध्ये त्यांची संस्कृती शिकावी लागली असती आज तुम्हाला शैक्षणिक संस्था उघडण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं दिलंय अरे केवढी मोठी लढाईची एक 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 कप म्हणजे कप्प्यामध्ये बंद असलेली क्रांती बाबासाहेबांनी उघडली अरे कालपर्यंत तुम्हाला मनुस्मृतीच्या अधीन असताना संपत्ती ठेवण्याचा अधिकार नव्हतं आज सगळ्यां समाजाकडे त्यांच्या पतसंस्था आहेत सगळ्या समाजाकडे त्यांच्या बँका आहेत की नाही मुसलमानांकडे आहे बौद्धांकडे आहे आदिवासींकडे आहे अरे कोणी दिलं ही तुम्ही तुम्हाला ही आर्थिक व्यवस्थेची एवढी मोठी झेप जर संविधान नसतं तर तुम्ही पतसंस्था सुद्धा उघडू शकले नसते जर संविधान नसतं तर तुम्ही कॉलेजेस सुद्धा उघडू शकले नसते बाबासाहेबांनी नीट मांडणी केली आम्ही कुठंतरी कमी पडतो आहोत का यावरती ही चिंतन होणं आवश्यक आहे आमच्याकडे कॉलेजेस आहेत काय दर्जाचे आहेत नीट लक्षात घ्या शाळा बंद होत आहेत ओके शाळा चालवायला आता पंतोजी नाहीत ना महात्मा फुले म्हणाले होते की शाळेमधनं ओबीसीचा अठरा पकड जातीचा अस्पृश्याचा मुलगा पळून जावा या पद्धतीचं शिक्षण आणि या पद्धतीचं वर्तन पंतोजी देत आहेत म्हणून पंतोजीला खारिज करून अठरा पकड जातीची माणसं शिक्षणात आली पाहिजे ज्या कारणा सव अठरा पकड जातीची पोरम भर लावून शिकली पाहिजे नगर परिषदेच्या शाळा बंद होत आहेत तर शिक्षक कोण आहेत जरा चिंतन करा पंतोजी तर नाहीत ना कोण आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत तर तिथं मध्ये सत्तेत कोण बसलाय कोण बसलाय म्हणून भांडत असताना आत्मावलोकन सुद्धा झालं पाहिजे आत्मावलोकन होणार नसेल तर नुसतं तोंडाने भांडत राहू ते सगळं करती ते करतील जे त्यांना करायचं आहे म्हणून बाबासाहेबांचा संविधान नीट समजून घेण्याची गरज आहे की काय काय देतो हे संविधान न्यायाची सगळी दारं तुम्हाला उघडून दिलीत आणि आज ज्यांना न्याय मिळत नव्हतं ज्यांना न्यायासाठी दाराच्या बाहेर म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलांच्या अंतिम काळामध्ये एकोणवीसशे वीस पर्यंत ही स्थिती होती महिलांनो ही स्थिती होती की न्यायालयामध्ये म्हणजे ओबीसी अस्पृश्य जातीची माणसं न्यायालयाच्या बाहेर बसत होती आणि खिडकीमधन न्यायाधीश काय न्याय देतो हे ऐकत होती हे एकोणवीसशे वीस पर्यंत तुमची आमची माझी स्थिती होती नीट लक्षात घ्या एकोणवीसशे वीस पर्यंत न्यायालयाच्या समोर आतमध्ये आम्हाला प्रवेश नव्हता आज हायकोर्टचे जज म्हणून आम्ही बसलेलो आहोत लक्षात घ्या आज सेशन कोर्टचे जज म्हणून आम्ही बसलेलो आहोत आज हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये वकील म्हणून आम्ही गेलेलो आहोत काय दिलं संविधानानं अरे केवढी मोठी आमची जंप घेतली केवढी मोठी दिमागदार भारतीयत्वाची धार संविधानानं मोठी केली अहो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण व्यवस्था कशी काम करते हो आम्ही जज झालोत हो आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलोत आम्ही भारताचे राष्ट्रपती झालोत पण राष्ट्रपती झाल्यावरही ही, ही व्यवस्था अस्पृश्य म्हणून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू देत नाही हे युद्ध आहे मला विषय दिलेला आहे की संविधानाने महिलांना काय दिलं संविधानाने महिलांना काय दिलं पेक्षा बाबासाहेबांनी महिलांना काय दिलं तर मी एका शब्दात म्हणेल की बाबासाहेबांनी महिलांना माणसात आणलं जी महिला या वर्ण वर्णव्यवस्थेत अवर्ण ठरल्या थर ठरवल्या गेली तिला सगळे अधिकार नाकारल्या गेले तिला पशुपेक्षाही हीन अशी वागणूक या मनुस्मृतीने दिली त्या तमाम महिलांना हजारो वर्षाच्या बेड्यात तोडून, जर बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार दिले नसते आणि हिंदू कोटबिधाच्या माध्यमातून किंवा संविधानातून जे अधिकार दिले ते दिले नसते तर आज आपण जी महिलांची प्रगती बघतोय आज जरी महिला मंदिरात जात असतील देवाकडे वाकून नमस्कार करत असतील नमस घालत असतील साकडे घालत असतील पण त्यांना ते, ते सगळं करण्याचा अधिकारसुद्धा बाबासाहेबांनी दिला आहे हे म्हटलं तर काहीच चुकीचं होणार नाही या मनुस्मृतीने आम्हाला ते मानवी हक्क नाकारलेले होते तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही तुम्हाला शस्त्र हाती घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नाही आणि तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि ती मनुस्मृती तेव्हा कशी काम करत होती आणि आज संविधान असताना सुद्धा आज हडूचकन कशी आपल्या मागच्या दारातून आपल्या घरात येत आहे याचा अनुभव आपण पदोपदी घेत आहोत आणि म्हणून ही मानवी मूल्य जी संविधानातून आम्हाला मिळालेली आहेत महिलांना मिळालेली आहेत आणि या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आपण महिला आहोत आणि म्हणून त्या लोकांनी ते जपणं किती आवश्यक आहे आणि ती जपून आमच्या पुढच्या पिढीला ते परावर्तित करणं प्रवाहित करणं आणि त्या माध्यमातून संविधानाचं सुद्धा ज्यांनी ते दिलेलं आहे त्याचं रक्षण करणं हे आमच्याच हाती आहे आज आपण पुतळ्याचं अनावरण केलं आणि एक प्रतिमा बाबासाहेबांची जी आमच्या हृदयात आहे आमच्या रक्ताचा एक एक थेंब बाबासाहेबांचं नाव घेतो आहे तरी सुद्धा आपण एक प्रतिमा उभारलेली आहे ती प्रतिभा याच्यासाठी की आपलं छोटं बाळ विचारेल आजोबा हे कोण आहेत आजी कोण आहे आई हे कोण आहेत तर आम्हाला सांगता आलं पाहिजे की हे बाबासाहेब आहेत आणि फक्त एवढंच सांगता यायला की फक्त बाबासाहेब आहेत बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात काय कार्य केलं हे सुद्धा सांगता येणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब स्वतःच म्हणतात की मी कुठल्या मूर्तीत माझा वास नसतो किंवा माझं अस्तित्व नाही आहे तर माझं अस्तित्व पुस्तकात आहे माझं अस्तित्व त्या विचारांमध्ये आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून बाबासाहेबांनी लेखन केलेलं आहे आपण आपल्याला सगळ्यांना माहिती ते आहे की त्यांचं उभं आयुष्य किती व्यस्त होतं पण त्या व्यस्ततेतूनही सुद्धा त्यांनी प्रत्येक गोष्ट नमूद केलेली आहे प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट केलेली आहे लिहिलेली आहे त्यांनी लिहिलेली पत्र असतील त्यांनी केलेले करस्पॉन्डन्स असतील ते ब्रिटिश सरकारचे केलेले करस्पॉन्डन्स असतील किंवा इतर राजकीय लोकांशी केलेले करस्पॉन्डन्स असतील किंवा स्वतःच्या कार्यकर्त्यांशी केलेले करस्पॉन्डन्स किंवा पत्रव्यवहार असतील त्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि जर आपण ह्या गोष्टी जर बघत असू तर आपल्याला कुठल्याही इतर गोष्टी रेफर करण्याची गरज नाही बरेच लोक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी इकडे तिकडे जातात बरेच लोक स्वतःची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी कोर्सेस लावतात मी म्हणते जर बाबासाहेबांची आपण पुस्तकं वाचली तर ह्या कुठल्याही कोर्सेसला जाण्याची गरज नाही जर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर रेफर दीज बुक्स ह्या पुस्तकामध्येच तुम्हाला सापडेल कसा विचार करायचा असतो कसे निर्णय घ्यायचे असतात कसे पत्र लिहायचे असतात काय शब्द वापरायचे असतात आणि जे काही अधिकार आम्हाला दिलेले आहेत जी मानवी मूल्य आम्हाला दिलेली आहेत ती मानवी मूल्य इतर राष्ट्रांना मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला अमेरिकेमध्ये हा संघर्ष आत्तापर्यंत सुरू होता ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये हा संघर्ष आतापर्यंत सुरू होता पण आम्ही जेव्हा बघतो की इतिहासात डोकावून स्त्रियांना जी मानवी मूल्य मिळालेली आहेत स्त्रियांना जी हक्क मिळालेली आहेत ती हक्क आम्हाला एकोणीसशे पन्नास ला संविधान जेव्हा बहाल झालं या देशामध्ये तेव्हाच मिळाले आणि म्हणून त्या संविधानाची किंमत आम्हाला का नाही कि आम्हाला ते जे मिळालेले त्याची किंमत का नाही आहे कारण की तो सगळा संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला तो सगळा संघर्ष राजाशी शाहू महाराज आणि महात्मा फुले आणि तत्कालीन त्या काळातील चळवळीच्या कार्यकर्त्यांना करावा लागला आणि तो संघर्ष केल्यानंतर जे आम्हाला मिळालेला आहे आम्हाला ते सगळं संघर्ष न करताच बरं काही बऱ्याच काही गोष्टी मिळालेल्या आहेत हेही नाकारता येणार नाही आणि म्हणून जी मिळत आहे त्याची किंमत अजून आम्हाला करता येत नाही ते, ते कदाचित सगळं गमावल्यानंतर करता येईल की काय हा एक प्रश्न आहे आणि या सगळ्या संघर्षामध्ये महिलांचं योगदान फार महत्वाचं आहे इथे मला जरी लोक कमी दिसत असतील पण इतिहास सांगतो की ही चळवळ हा संघर्ष पुढे नेण्यासाठी तुम्हाला गर्दीची गरज नाही आहे तुम्हाला निष्ठेने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायांची गरज आहे की ते समजून घेतील की हा संघर्ष कुठला होता आणि आम्हाला पुढे काय करायचं आहे आम्हाला कशाप्रकारे काम करायचं आहे आज आपण परिस्थिती बघतो महिलांच्या स्थितीवर जर आपण काही आकडे घेतले एकीकडे सांगायचं की या देशामध्ये महिलांचा सर्वोच्च सन्मान करण्यात येतो एकीकडे सांगायचं की आमच्या मंदिरामध्ये महिलाच देवी स्वरूपात बसलेल्या आहेत आणि आम्ही त्यांची पूजा करतो एकीकडे सांगायचं नवदुर्ग नऊ दिवसाचे आम्ही नवदुर्गा बसवतो आणि दुसरीकडे जे एन सी बी आकडे आहेत नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्टचे आकडे सांगतात की या देशामध्ये या पाच वर्षामध्ये महिलांवर होणारे अत्याचार पाच पटीने वाढलेले आहेत म्हणजे एकीकडे सांगायचं की या देशातील स्त्री पूजले जाते आणि दुसरीकडे जे आकडे सांगतात ज्याकडे सांगतात की पाच पट वाढ झालेली आहे ते सरळ सरळ सांगतात आहे की या देशामध्ये महिला ही पदोपदी तिथे अत्याचार होतो अन्याय होतो आणि अन्याय करणारे फक्त रस्त्यावरचे न शिकलेले कमी शिकलेले लोक नसतात किंवा आपण ज्यांना गुंड म्हणतो ते नसतात ज्या प्रकारे एकीकडे एक बाबासाहेब म्हणतात की लिंग जातीभेदवरून तुम्हाला विषमता करता येणार नाही या देशात समतेने वागावं वा लागेल पण दुसरीकडे आमच्या ॲडव्होकेट सातपुते सर कधी कधी उदाहरण देतात की आमचे जजेस सुद्धा जेव्हा महिलांना ऍलिमनी देण्याची वेळ येते पोटगी देण्याची वेळ येते जरी नवऱ्याचा पगार ऐंशी हजार असेल तरी महिलेला पोटगी देताना त्यांचे हात पाच हजार सहा हजार सात हजारच्या वर फिरत नाही ही आमच्या जजेसची अवस्था आहे ज्यांनी कधीतरी संविधान वाचलं असेल ज्यांनी पिनल कोड वाचलेला आहे आणि न्याय देण्याची ज्यांच्यामध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते सुद्धा ज्या असमानतेने वागतात त्याच्याहून लक्षात येतं की एकीकडे संविधान आहे एकीकडे कायदे आहेत पण दुसरीकडे मेंदूमध्ये तीच मनुस्मृती आहे आणि मनुस्मृती असल्यामुळे महिलांना कमी लेखा महिलांची किंमत तशीच ठेवा आणि म्हणून पोटगी देताना जरी तिचं लग्न तुटलं पण तिच्या नवऱ्याचा पगार ऐंशी हजार असून सुद्धा तिला पोटगीसाठी वन वन फिरावं लागतं आणि जेव्हा मिळते तेव्हा ह्या जजेसच्या नुसार पाच हजार सहा हजार सात हजार अर्धा पगार मिळत नाही तिला तथागतानी संदेश दिला होता चरत भिक्कवे चारिका अत्त दीप भव स्वतः प्रकाशित हो उठ उभा रा समाजामध्ये जा आणि जाऊन प्रत्येकाला सांग शिकव ही चळवळ निर्माण कर अडीच हजार वर्षापूर्वीचा विचार आहे मित्रांनो गर्दी कमी आहे वक्त्यांनी बोलताना बोलून दाखवलं गर्दी कमी आहे परंतु एका एका विचाराने जर आपण पुढे चालत राहिलो एकाने एक माणूस जरी जोडला तरी चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही चळवळीत माणसे कमी असतात कधी हजार असतात कधी शंभर असतात कधी दहा असतात आणि कधी कधी तर बाबासाहेबांसारखी महामानवासारखी ही लढाई हा संघर्ष एकट्याने सुद्धा लढावा लागतो हे इतिहास सांगते तो इतिहास आपल्याला सांगतो की चळवळीतले जे माणसं आहेत त्यांच्या पोटी असणारे लेकर सुद्धा चळवळीच्या विचाराचे असू शकतात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले होते कुणी कन्या पुत्र जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अरे ज्यांचे लेकरं चांगले आहेत या ठिकाणी आपापल्या लेकरांना घेऊन यायला पाहिजे होतं होऊ शकते शाळेचा दिवस आहे म्हणून आणलं नसावं पण महापुरुषांच्या विचारांचं सिंचन त्यांचे विचार ऐकणं ही एक भाग्याची गोष्ट असते त्या विचारातून आपल्या लेकरांची जडणघडण होत असते एक इतिहासातलं उदाहरण तुम्हाला सांगते शिवाजी महाराजांचा तह झाला होता मिर्जा राजे जयसिंगासोबत आणि शिवाजी महाराजांना सारेच्या सारे किल्ले त्यांना द्यावे लागले होते सर्व किल्ले दिले एवढंच नाही तर त्यांना औरंगजेबाने आपल्या दरबारात बोलावून घेतलं होतं आग्र्याला आता विचार करा आग्र्याला शिवाजी महाराज चालले आहे आणि सोबत आहे नऊ वर्षाचा संभाजी एखादा बाप म्हटला असता मी तर शत्रूच्या तावडीत चाललोच आहे माझं जे काय व्हायचं ते होईल पण माझा वंशाचा दिवा मात्र कायम राहिला पाहिजे त्याला सुरक्षित ठेवलं असतं आपल्या गड किल्ल्यावरती पण नाही शिवाजी महाराजांनी संभाजीला सोबत घेतलं आणि आग्र्याला निघाले आता निघाले तर निघाले रस्त्यात जाताना काय बोलले असेल माझं स्विस बँकेमध्ये खाता आहे रे बाबा त्याचा पासवर्ड सांगून जातो इतके इतके पैसे माझं काही झालंच तर काढून घेशील काही तर बोलणं झालं असेल महाराष्ट्रापासून आग्रा लंबा अंतर आहे आताच्या सारखं हवाई मार्गाने उडून जाता येत नव्हतं घोड्याने जावं लागलं आणि जाता जाता काय संवाद झाला असा बा शिवाजी महाराज म्हणले संभाजी आजपर्यंत तुम्ही आपल्या वडिलाचं जिंकणं पाहिलं याच्या समोर मात्र तुम्ही संघर्ष बघा नऊ वर्षाच्या संभाजीला संघर्ष शिकवला जातो आमच्या पोराला आम्ही काय शिकवतो चिंतन करण्याची गोष्ट आहे हे संस्कार होते त्यावेळेसचे आणि एवढंच काय शिवाजी महाराज आणि लहानगे संभाजी जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात जातात त्यावेळेस लहानशा संभाजीला पाहून औरंगजेब त्यांना एक हत्ती भेट देतो की शिवाजी एक गिफ्ट आप केली आहे ते बघून दिलेर खानाला थोडीशी मस्करी सुचते आणि दिलेर खान म्हणतात शंभूराजे हमारे बादशहाने जो आपको हाती दिया है वो आप महाराष्ट्र में कैसे लेके जाओगे नौ वर्षे चे संभाजी हो काय उत्तर देतात बघा बोले ये तो जानवर है ये तो जानवर हैं बैठ के जाएंगे नहीं तो खींच के लेके जाएंगे या तो बैठ के जाएंगे नहीं तो खींच के लेके जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो किले दिए हैं वो आगरा कैसे ले पाओगे ले आओगे कितनी सुंदर उत्तर दिलजे एवडा पराक्रम आपकर अपने शिकवता आला पाइजे स्वाभिमान शून्य पीढ़ी निर्माण होता कामा नये आपल्या संस्कारातून ते घडत असतात आणि त्यांना आपण घडवायला पाहिजे एक स्वाभिमान शून्यतेचं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छिते एक बगीचा असतो आणि बगीचामध्ये एक क्लार्कची जागा निघते क्लार्कची जागा आता बरेच जण इंटरव्ह्यू द्यायला येतात इंटरव्ह्यू देतात सुद्धा एकाचं सिलेक्शन होते तितक्यात पळत पळत एक शिपाई येतो पिऊन येतो आणि साहेबांना म्हणतो साहेब याचं काही सिलेक्शन करू नका याला काही नोकरी देऊ नका हा बिचारा कसा तरी म्हणतो की माझ्या तोंडापर्यंत आलेला घास माझी नोकरी माझं सर्व काही साहेब काहीही करा, करा पडेल का। ते काम करायला तयार पण माझी नोकरी जाऊ देऊ नका मला नोकरीच द्या मग आता काय करावं तो विचारतो त्या पिऊनला साहेब अरे काय झालं का बरं याला नोकरी नाही द्यायची साहेब म्हणते आपला जो बगीचा आहे ना यामधला तो गोरीला मरण पावला म्हणते आणि त्या गोरीलाला बघायसाठी लोक तिकीट काढून येतात आता त्यांच्या तिकिटाचेच पैसे जर नाही झाले ती याचा पगार कुठून करायचा म्हणते म्हणजे पगार करता येत नाही म्हणून त्याची नोकरीच आपण करू नये असं मला वाटतं असं तो पिऊन म्हणताच हा म्हणतो साहेब पडेल ते काम करायला तयार पण नोकरी घालवू नका म्हणते ठीक आहे आमची एक अट आहे तू एक काम कर त्या ठिकाणी जो गोरिला जोपर्यंत पुन्हा आम्ही आणू शकत नाही तोपर्यंत तुला ते गोरिलाचं गोरिला काम करावं लागेल म्हणते म्हणते मान्य आहे मी करतो गोरिलाचं काम मग काय होतं त्याला ती नोकरी मिळते गोरिलाचे कपडे अंगावर चढवायचे पिंजऱ्यामध्ये जाऊन बसायचं पर्यटक बघायला येतात त्याला खायला प्यायला दाणे शेंगदाणे वगैरे टाकायचे एकतर पगारही मिळायचा वरून खायला प्यायला मिळायचं गोरीला खुश एकदा काय झालं कॉलेजचे मुलं आले सहलीसाठी बगिच्यामध्ये गोरिला पाहायसाठी आणि गोरीला पाहत असताना त्या कॉलेजच्या मुलांना बघून हा गोरीला एवढा आनंदी झाला एवढा आनंदी झाला की आनंदाने उड्या मारायला लागला आणि उड्या मारता 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 त्याची उडी जाऊन पडली वाघाच्या पिंजऱ्यामध्ये त्याला काही भानच नव्हतं समवयाचे मुलं दिसले मुली दिसल्या त्यालाही आनंद झाला उड्या मारल्या आणि तो वाघाच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन पडला आत्ता याला समजलं की आपली नोकरी गेली तरी चालेल पण वाघापासून आपला जीव वाचला पाहिजे जीव वाचला पाहिजे जीवाच्या आकांतानं ओरडायला लागलं तितक्यातच तो जो वाघ होता तो आला त्याच्या जवळ आणि तोंड दाबलं म्हणे चुपचाप राह ओरडू नको नाहीतर तुझीही नोकरी जाईल ना माझीही नोकरी जाईल जे गोरिलाच्या रूपामध्ये होतं ते बी एस होतं आणि जे वाघाच्या रोलमध्ये होतं ते एम एस सी होते कुठे चाललो आपण काय शिकवत आहो आपण आपल्या लेकरांना आणि कसे घडतील आपले लेकर काय करावं लागेल त्याच्यासाठी पुढची पिढी निर्माण करणं अतिशय पूर्णपणे भरकटलेला समाज आहे चळवळ एवढी सोपी नसते चळवळीत काम करणे एवढं सोपी नसते आज या मंचावर आम्ही दोन कुणबी लोक बसलेले आहोत काही वर्षापूर्वी मी माझ्या घरी वंदना घेतली होती बुद्ध वंदना घेतली होती काय टीकेची जोड उठली होती माहितीये तुम्हाला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला अरे हे बेना आपल्याकडचं आहे की तिकडच आहे म्हणे आता मला सांगा ज्या तीनशे चाळीस कलमांना ओबीसीना आरक्षण दिलं ज्या तीनशे चाळीस कलमाचा पहिले विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये केला आणि त्यानंतर एससी सा साठी आणि नंतर एस साठी ते कलम त्यांनी लिहिलं ते, ते बाबासाहेब आम्हाला आपले वाटू नये का बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर लाज का वाटायला पाहिजे अरे आमच्यातले शिकलेले बांधव सुद्धा बौद्ध बांधव सुद्धा असे आहेत आरक्षणाच्या भरोशावर नोकरी तर मिळवली पण बाबासाहेबांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते आहे माझीच उंच उंच माडी माझ्याच घरासमोर लांब लचक गाडी माझ्याच बायकोची गोल गोल साडी यात सर्व काही गेलं माझ्या घरी अँड्रॉइड मोबाईल आहे माझ्या घरी मोठा टी व्ही आहे माझ्या घरी एसीचा बंगला आहे अरे हो सर्व आहे पण चळवळीचं काय काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी जेवढे कष्ट बाबासाहेबांना एक नेता म्हणून संविधान करते म्हणून सहन करावे लागले मला नाही वाटत या जगाच्या पाठीवर कुठल्याही नेत्याला ते सहन करावे लागले असावेत एवढे अपार कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हे संविधान आपल्याला बहाल केलं एस साठी सुद्धा त्यांनी कलम लिहित असताना बोलते सरळच फक्त महारच लोक आरक्षणाचा फायदा घेत नाही एकशे चौपन्न जाती आरक्षणाचा फायदा घेते एस सी मध्ये त्यापैकी एकशे पंधरा नंबर वर महार लोक आहेत बाकी इतर लोक सुद्धा आहेत त्यातले किती लोक बाबासाहेबांना आपले मानतात ते मला सांगा काय नाही दिलं संविधानाने संविधान आहे म्हणून आपण आहोत अरे संविधान आहे म्हणून मी आज इथे उभी आज सुट्टी टाकली मी पगारी सुट्टी मला मिळत आहे पगार देणार मला आजच्या दिवसाचं शासन संविधान होतं म्हणून बारा तासावरून बाबासाहेब होते म्हणून बारा तासाहून आठ तास कामाचे कामाची वेळ आली आपली संविधान होतं म्हणून रवारची सुट्टी मिळाली संविधान होतं म्हणून महिलांना रजा प्रसूती रजा मिळाली पुन्हा काय काय हवं आहे संविधान संविधानाचं रक्षण करणे ही सुद्धा जबाबदारी आपली आहे आपण इथे फक्त या माहोल पुरता जो गजर होतो आहे जो कालपासून कार्यक्रम होतो आहे तुम्ही ऐकता आहात कालपासून महामानवांचे विचारांचा जागर या ठिकाणी होतो आहे हा सुद्धा एक दिवस इतिहास होणार आहे आणि या इतिहासाचे पाईक आपण असणार आहोत साक्षीदार आपण असणार आहोत आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण बौद्ध बांधवांनीच फक्त हे समजून घेण्याची गरज नाही तर आज संविधान सांगण्याची गरज ओबीसींना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनावरण सोहळ्याच्या दिनी आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर अनेक विचाराचा संच इथे आपण ऐकलेला आहे सन्मान्य मला इतकंच म्हणायचं आहे की जो व्यक्ती इतिहास म्हणतात ना जो व्यक्ती इतिहास विसरतो तो व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही म्हणून आपल्याला महापुरुषांचे इतिहास विसरता कामा नये कारण ती न्यू आहे आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर मी म्हणाली होती मी म्हणाली होती की विषय दिलेले आहेत का तर आयोजकांनी म्हटलं की नाही मॅडम विषय नाही आहे पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांच्यावर जीवनावर आपल्याला बोलायचं आहे असो आज जे बी व्यास जे बी विचार मंचावर ज्यांनी ज्यांनी आपलं भाषण केलं ते सुद्धा आज काळाची गरज आहे मग आपण एक काम करूया इतक्या मोठ्या विचार मंचावरून जे आपण ऐकलेलं आहे त्याचा आपण एक संकल्पच करूया आता मी म्हणते की संकल्प करूया जे जे काही व मान्यवरांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आपण एक संकल्प करूया संकल्प असा की भगवान बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा भगवान गौतम बुद्ध ज्ञान साधनेला बसले होते मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी जेव्हा ते ज्ञान साधनेला किंवा तपश्चर्याला बसले होते त्यांना मिळालंच नाही खूप त्रास झाला किती वर्ष ते उपाशी राहिले जंगलात राहिले किती सहा सहा वर्ष त्यांनी उपाशी राहून त्यांनी तपश्चर्या केली पण नाही मिळालं शेवटी त्रासले आणि ते आपल्या राजमहालाकडे जायला निघाले ते राजमहालाकडे जात असताना रस्त्यामध्ये एक तलाव त्यांना दिसला अगदी पाण्याने भरलेला तो तलाव होता आणि त्या तलावामध्ये तलावाच्या काठावर एक खारूताई अशी जायची आणि आपली शेपटी त्या तलावामध्ये डुबवायची आणि बाहेर निघून वाढवायची पुन्हा जायची पुन्हा शेपटी त्या तलावामध्ये डुबवायची आणि बाहेर नेऊन वाढवायची भगवान गौतम बुद्ध हे पाहत होते भगवान गौतम बुद्धांना वाटलं ही काय करते आहे ती जवळ जाऊन बोलली खारुताई तू हे काय करते आहे तू आपली शेपटी ओली करून तलावाच्या बाहेर का वाढवत आहे उन्हामध्ये का वाढवत आहे खारुताई म्हणाली की मी हा तलाव आठवत आहे का करत आहे हा तलाव मी आटवून राहिली आहे सुकवत आहे त्यांना आश्चर्य वाटलं हा तलाव किती अथांग एवढा मोठा तलाव आणि तू केवडूशी एवढूशी पिटुकली तुझे एवढूशी शेपटी तू कशी काय तलाव आठवू शकते असं काय घडलं तुझ्यासोबत तर खारुताई बोलली की या तलावाने माझे चार पिल्ले गिळगृत केले आहे म्हणून मी हा तलावच आठवत आहे तुम्ही विचार करा तो तलाव अथांग होता पाण्याने भरलेला होता खुताई छोटीशी पण संकल्प मात्र तिने तो तला वाटवण्याचा केला होता हे किती मोठी गोष्ट आहे आणि हा संकल्प जेव्हा गौतम बुद्धांना वाटलं की ही इतकं करू शकते तर मी दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी मी मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी मी का करू शकत नाही आणि ते परत पुन्हा आपल्या मार्गाला परत आले हा संकल्प मी पुन्हा सांगेन की ज्या वेळेस महात्मा फुले यांनी कोणता संकल्प घेतला असेल तर त्यांनी स्त्री शिक्षणाचा संकल्प घेतला महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा जेव्हा संकल्प घेतला त्या कडी होणाऱ्या महिलांवर अन्याय अत्याचारातून त्यांना त्या धर्मकांडातून जर बाहेर काढायचं असेल कर्मकांडातून बाहेर काढायचं असेल तर अगोदर काय झालं पाहिजे तर इथली महिला शिकली पाहिजे मग महिला शिकली पाहिजे म्हणजे सुरुवात कुठून केली पाहिजे तर महात्मा फुले सुरुवात आपल्या घरून केली त्यांनी तो संकल्प केला की कि पहिले मी माझ्या पत्नीला शिकवेन आणि तो भार आपल्या सावित्री मातेला शिकवून तो पूर्ण जो महिलांना शिकवण्याचा जो संकल्प महात्मा भा, फुलेनी घेतला तो सावित्री मातेच्या खांद्यावर दिला आणि ती शेना मातीचे गोडे अंगावर खात खरकट पाणी अंगावर उसळलं तरी परवा नाही एक लुगडं थैलीत घेऊन जाते आणि दुसरं लुगडं मी बदलवून येते पण माझ्या या मुली शिकल्याच पाहिजे या न्याय अन्यायाची वाच यांना फोडता आली पाहिजे म्हणून हा संकल्पसुद्धा मातीने घेतला हा वसा महात्मा फुलेंचा त्यांनी चालवला तिसरा संकल्प आपण जर विचार केला तर तो, तो रामजी बाबा आंबेडकरांनी घेतला जेव्हा लहान होते बाबासाहेब भीमराव आंबेडकर आम्ही म्हणू बाबासाहेब शाळेत जाताना वर्गाच्या बाहेर बसत असत बस जाताना हातामध्ये पाठी आणि एक बसासाठी पोत घेऊन जात होते वर्गाच्या बाहेर बसत होते तिथूनच ते लावून पाहत होते की मास्तर फड्यावर काय शिकवतात सर्वात हुशार विद्यार्थी त्या हुशार विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याला त्या आमच्या बाबासाहेबांना म्हणजे भीमरावाला शिकवण्याची जी जिद्द होती ती जिद्द रामजीची होती रामजींना त्यांना शिकवायचं होतं रामजी म्हणाले की बाबा तुला शिकायचं आहे तुला मोठं व्हायचं आहे आणि जे चटके जे सहन झाले होते त्यांना महार म्हणून अस्पृश्य म्हणून जग जक, जगताना ते चटके बाबासाहेब होरपडून निघाले होते एक वेळ बाबासाहेब तालुक्याला दहावीची परीक्षा द्यायला गेले तालुक्याला दहावीची परीक्षा पूर्ण कुटुंब रामजीला घेऊन जाता आलं नाही त्यांनी एका महिन्यासाठी रूम केली आणि तालुक्याला के परीक्षा द्यायसाठी बाबासाहेबांना घेऊन गेले घरी होती नव्हती ज्वारीचं पीठ त्यांनी बांधून घेतलं आणि बाबासाहेबांना ते भाकरी घ काल करून घालत होते बाबासाहेब जेव्हा परीक्षा देऊन यायचे तेव्हा भाकरी खायला बसायचे बाबा या ना जेवायला ते म्हणायचे का बेटा तू जेवून घे मी थोड्या वेळाने जेवेन बाबासाहेबां जेवायचे आणि अभ्यासाला जाऊन बसायचे हा नित्यक्रम दोन तीन दिवस सतत चालला दोन तीन दिवस सतत हा नित्यक्रम चालल्याच्या नंतर बाबासाहेबांना वाटलं की माझे वडील नेहमीच म्हणतात की तू खाऊन घे मी तू नंतर खाईन एक दिवस त्यांनी टोपली उघडून पाली जेव्हा बाबासाहेबांचं जेवण होत होत झालं राहायचं तेव्हा त्याच्यात ते एकही भाकर शिल्लक राहायची नाही त्यावेळेस बाबासाहेबांना खूप अश्रू आला बाबासाहेबांनी म्हटलं की बाबा हे असं काहू का, का बरं तुम्ही सगळ्या भाकरी मला खाऊ घालता आणि तुम्ही दोन तीन दिवसापासून मात्र उपाशी आहात तर म्हणे बाळा भाकर ही माझी भूक नाही ज्यावेळेस तू शिकून मोठा होशील ज्यावेळेस तू शिकून मोठा होशील आणि आपल्या पूर्ण समाजाचं आपल्या दिनदलितांचं तू भलं करशील त्या दिवशी मी पूर्ण पोटभर जेव जेवला जेवीन असं बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर म्हणाले त्यावेळेसचा तो रामजीचा संकल्प होता आपला समाज असो या प्रत्येक समाजामध्ये एकमेकांना जोडायचं असेल तर आपल्याला नुसतं एक समाज अशी नाही तर प्रत्येकासोबत मैत्रिणी जगायचं आहे मैत्री भावना कारण मनाला आपल्याला काय करायचं नाही मला मैत्री रुजवायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा प्रोग्राम करून दिवसेंदिवस पुन्हा आपल्या प्रोग्राम मध्ये चार लोक दुसरे कसे आले पाहिजे हेच आपला संकल्प असायला पाहिजे आताच देकर मॅडमने सांगितलं की आपले संकल्प कसे असायला पाहिजे आपण स्वतःला संकल्प करताना स्वतःला काही करताना कोणत्याही गोष्टी आपल्या घरून सुरुवात करायची आहे घरून सुरुवात करायची आहे माझा मुलगा सुरुवातीला मला म्हणायचं नेहमीच का ग मम्मी जेव्हा बी काही बोलायचं आम्ही जेव्हा सकाळला चाय घेतो तर एक विषय म्हणून अर्धा घंटा का होईना आम्ही थोडं डिस्कस करतो चाय घेताना तर कधी कधी माझा मुलगा म्हणतो की मम्मी प्रवचन बंद कर असं मजाकी मध्ये का होईना म्हणतो तुम्ही हसते अरे हे प्रवचन द्यायसाठी दोन शब्द आपण घरी खूप सारा बोलतो पण जेव्हा माईक मध्ये बोलायचं काम पडते तर प्रत्येक जण इथे बसलेल्या लेडीज असो या महिला असो या मी असो स्वतः आपण घाबरतो पण आज चुकत उद्या शिकू ना ही हिंमत ठेवायची आणि सामोर यायचं असं मला वाटतं कारण आपण खूप सारं बाकीच बोलतो पण कोणताही विषय म्हटलं किंवा कुठे ते आपण मागे मागे जातो इथे बसलेले सर्व आहेत मॅडम आहेत आपल्या गावतरी मॅडम होत्या त्या स्वतः एवढ्या चांगल्या म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं असताना सुद्धा इथे वेळ देतात आपल्याकडे वेळ असताना सुद्धा जर आपण वेळ देत नसू तर आपण काय करत आहोत मग आपण जेव्हा शेवटचा श्वास घेऊ तर आपल्याला समाधान मिळालं पाहिजे आणि समाधान नसतं आपल्याला सोनं नाणं लावण्यानी नाही तर खूप मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहण्यानी होणार नाही तर आपण जेव्हा चांगलं कार्य करू एखादी कोणाला देताना आपण एक खुशी देऊ माझ्या एखाद्या कामामुळे जर एखाद्याचं चांगलं होत असेल आणि त्याला मदत होत असेल तर ते जे समाधान मिळते आपल्याला ते सर्वात मोठं सुख आहे कारण समाधानामध्ये सुख आपण काय करतो दुःख 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 करत बसतो नाही कारण आपण त्या दुःखातून कस निघलो पाहिजे हे प्रयत्न करायला पाहिजे मी दुःखावर विषय निघाला म्हणून मी दुखाचे एक फक्त छोटस उदाहरण देते आणि मग इथे थांबते मी तथागताच्या काळामध्ये तथागताकडे एक माणूस जातो आणि तो म्हणतो कि भगवंता मला खूप दुःख आहे भगवंत मला खूप दुःख आहे कारण त्याला माहिती असतं की भगवंताकडे प्रत्येक दुःखांचं निवारण होत आणि तो त्याच्यामुळे भगवंताकडे जातो भगवंत स्मित हास्य करतात त्याला लक्षात येतं त्यांना भगवंतांना लक्षात येतं की दुःख म्हणजे काय कारण ह्या दुखातून कधी निघाला नाही किंवा छोट्याशा दुखाला सुद्धा आपण कधी कधी खूप मोठं करतो खूप सारं सुख येतं तेव्हा आपण तो विचार करत नाही कारण खुश सुखामध्ये आपला त्रास होत नाही आणि दुःखामध्ये आपला त्रास होतो म्हणून छोटस दुःख सुद्धा आपल्याला खूप पाहण्यासारखं वाटतं तर भगवंताकडे तो गेल्याच्या नंतर भगवंत म्हणतात की मी आज थोडा वेळ दुसऱ्याला दिलेला आहे दादा तो उद्या ये उद्या सकाळी दहा वाजता माझ्याकडे ये मी तुला उद्या दुःखाचं निर्वाण करून देणार आणि दुःखाचं कारण सांगणार त्यांना खूप खुशी होते त्यांना माहिती असते की भगवंताकडे प्रत्येक गोष्टींच उत्तर आहे प्रत्येक कारणाचं किंवा प्रत्येक याच प्रॉब्लेमच सोल्युशन आहे त्यांच्याकडे आणि तो दुसऱ्या दिवशी आपलं आंघोळ पाणी करून तथागतकडे जातो तथागाकडे गेल्याच्या नंतर तथागत म्हणतात आलं का तू चल बस दोन मिनिटं बस दोन मिनटं बस त्यांना वाटत की तथागत मला काय सांगतात तथागत म्हणतात कि चल आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे तिथे एक दगड आहे तो दगड घे सोबत तो दगड घे म्हणतात तथागत त्याला म्हणतात की तो ठेवले दगड जो आहे तो सोबत घे तथागत म्हटलं त्यांना घेणच होत कारण तथागतावर त्यांचा खूप एक श्रद्धा म्हणा किंवा एक आपल्यापेक्षा जास्त विश्वास असतो त्याच्यामुळे आपण ज्यांच्यावर विश्वास करतो ते चाहे तर सही सांगू या गलत आपण ते मान्यच करतो आणि तथागताबद्दलचा काही प्रश्नच नाही कारण जगातले सर्वात हे असणार तथागतांनी जे आम्हाला मार्ग दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही काही म्हणजे करू शकणारच नाही इतकं सुंदर आणि चांगलं जीवन देणेवाले असणार तथागत आणि बाबासाहेबांमुळे आपण आज जगत आहोत तर दगड घेऊन हो चल म्हणतो आणि दगड घेऊन हो जात असताना दगड मोठा असतो हात दुखतात त्याचे चालतो चालतो तथागतांसोबत त्यांना वाटत की तथागत थोड्या वेळाने मला सांगणार की दगड ठेवायला थोड्या वेळाने सांगणार मला दगड ठेवायला तथागत काही त्यांना सांगतच नाही त्यांना वाटतं का तथागत मला काहीच का नाही सांगत आहेत नुसते दगड घेऊन का जायला सांगत आहेत काही वेळानंतर तो जोपर्यंत त्याला त्रास सहन करण्याची शक्ती असते तोपर्यंत तो, तो दगड पकडतो काही वेळाने खूप लांब गेल्याच्या नंतर तथागताना म्हणतो तो कि तथागत बस आता माझे खूप हात दुखत आहेत तथागत बस आता माझे खूप हात दुखत आहेत कारण तुम्ही मला कुठेच काही सांगतच नाही आहात फक्त मला दगडच घेऊन जायला सांगत आहात मी केव्हाच मी कालपासून तुम्हाला सांगत आहे मला खूप दुःख आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो होतो आणि मला फक्त दगड घेऊन चालायला आहेत मग मला दुःखाचं निवारण कधी करणार तथागत म्हणतात अरे तू आतापर्यंत दगड घेऊनच आहे का मी तर केव्हाच विसरून गेलो विसरून गेलो ते कशाला तो दगड घेऊन आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण एखादी गोष्ट जर दुःखाची असेल तर आपण त्यांना काय करतो वारंवार वारंवार त्याच विषयाला घेऊन आपण जगतो आपण त्याला ना सोडतच नाही जर एखाद्या फॅमिलीमध्ये जर काही आपल्या महिला नसो या पुरुष असो आपली फॅमिली म्हटलं तर सर्वच आलं त्याच्यामध्ये जर मुलांकडून काही का त्रास झाला किंवा आपल्या नवऱ्याकडून काही त्रास झाला किंवा आपल्या पत्नीकडून का काही त्रास झाला तर आपण काय करतो त्यालाच घेऊन पेरतो पण त्याच्यातून आपण निघायचं कसं मार्ग शोधत नाही आणि म्हणून दुःख आपल्याला खूप मोठं वाटतं आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला काही जरी प्रॉब्लेम आले किंवा कोणतेही संकट आले तर मी संकटातून कशी निघेल हे जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला अशा प्रोग्राम मध्ये येणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला चार लोक जेव्हा सांगतात जर आपण पुस्तक वाचत नसू तरी पण जर चार लोक सांगत आहेत एवढे मोठे मोठे भक्तिहून बसतात आणि आपल्याला सांगतात तर त्याच्यातून आपण चार तर घेऊ आणि या चारचे आपण पुन्हा चार, चार, चार दुसऱ्या प्रोग्राम मध्ये चार घेऊ दोन घेऊ एक घेऊ दहा जरी आपण ऐकू जर आपण दोन घेत असू तर आपल्या जीवना त्या जीवनामध्ये खूप त्याचा चांगला चा फायदा होतो आणि असे दोन 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 गोष्टी जर आपल्यामध्ये चांगल्या जर आल्या आणि आपण चांगले कुशल कर्म करत जात असू तर आपल्यामधले वाईट कर्म अकुशल कर्म कधी निघून जाणार तर आपल्या स्वतःच्या सुद्धा लक्षात येणार नाही आणि आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा कधीही वाईट कुशल कर्म करताना दहा दहा स्वतःला विचारू नाही ते बरोबर नाही कारण मी तिथे गेली होती ना त्या मॅडमने आम्हाला असं सांगितलं हे बरोबर नाही आहे तिथे गेली ना त्या सरांनी मला असं सांगितलं म्हणजे ही जे छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन होते आपण परिवर्तन परिवर्तन म्हणतो पण आपण स्वतःच परिवर्तन करत नाही स्वतःच आणि म्हणूनच आपल्याला आजच्याच काळानुसार असो या समोरच्या असो या आधी असो जोपर्यंत स्वतःच्या मनाची आपण तयारी करणार नाही कि मला हे चांगलं कार्य करायचं आहे तोपर्यंत आपण घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही आणि आपण आपली स्वतःची सुद्धा उन्नती करणार नाही आणि त्याच्यामुळे आपण मुलांना सुद्धा सांगू शकणार नाही जर मुलगा कुठे वाईट गोष्टींमध्ये या मुलगी जात असेल माझ्या फॅमिलीची म्हणून तर आपलं कर्तव्य काय आहे तिला मारून नाही रागवून नाही तर आपण त्यांच्याच वयानुसार वयांचा विचार करून त्यांच्याच वयाला साजेल आणि त्यांच्या वयाला पटकन समजेल अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना समजवता आलं पाहिजे हे आपल्याला शिकायचं आहे आणि हे धम्म कार्य करत असताना कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही कोणत्याही संस्थेशी जुडा कोणत्याही आपल्या राज याच्यामध्ये तुम्ही पण आपण जीवन जगताना हे चांगलं जीवन जगणं म्हणजे काय हे फक्त बौद्ध धम्मच नव्हे तर सर्वांना काळाची गरज आहे आणि आपल्याला जीवन जगताना एक स्वाभिमानाने जगायचं आहे तर आपल्याला खूप स्वतःला खूप परिवर्तन आणि स्वतःला खूप सक्षम करावं लागेल आणि त्यासाठी मनाची तयारी करावं लागेल पुतळ्याचं अनावरण आपण केलं पण आता याच्यानंतरची जिम्मेदारी घोघोसवासियांची म्हणा की चंद्रपूर जिल्ह्याची म्हणा ती अजून वाढली इतक्या जास्ती पटीने वाढली की आता तुमच्यावर जिम्मेदारी आली आणि आता काय करायचं आहे पुतळा उभारला पण आता बाबासाहेबांचे विचार स्प्रेड करायचे विचार आम्ही रोज मांडतो पण ते जातात का आपण बाबासाहेब बोलतो शिकतो पण खरंच बाबासाहेबांचं कार्य आतमध्ये किती खोलवर रुजलेलं आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाही मी स्वतः शो करते पण मलाही मी असं म्हणते की मलाही बाबासाहेब पूर्णत नाही माहिती हे मी स्पष्टपणे सांगू इच्छिते कारण आत्ता मी कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधाराला आंबेडकर थॉट्सला थॉट्सला आत्ता ॲडमिशन घेतली मी मागील सोळा वर्षापासून बाबासाहेब मांडते तरी पण मला कुठेतरी कमी वाटलं की मी कुठेतरी कमी आहे मला जर कोणी असं खूप खोलवर जर विचारलं तर आपण काय बोलायचं आता इथे खूप सारे वक्ते आहे आम्ही सगळे आहोत तुम्ही एका वक्त्याला एखाद्या पर्टिक्युलर विषयावर विचाराल तर विचार ते बोलतील त्याच्या पलीकडे काय विचारलं ते शांत हो ते इतकं खोल आहे बाबासाहेब वाचणं बोलणं इतकं म्हणजे कुठलं क्षेत्र आहे जे ना, नाही आहे बाबासाहेबांचं ते पत्रकार आहेत ते राजनितीत अज्ञ आहेत ते अर्थशास्त्रज्ञ आहेत ते समाजशास्त्रज्ञ आहेत कुठला एकही असा पाठ नाही आम्ही शॉक होतो की जेव्हा आम्ही पुस्तक वाचायला जातो तर असं भांबावून जातो की काय वाचायचं एक पुस्तक बुद्ध आणि आम्ही आयुष्यभर वाचू शकत नाही भारताचं संविधानाचं आम्ही दहा पेजेस नाही वाचू शकत इतकं डोक्याच्या बाहेरची दुनिया आहे पण ते आपल्याला ह्या ह्या दिवसाच्या याच्याने मी स्पेशली तुम्हाला सांगेन की बाबासाहेब म्हणजे शिक्षण आणि शिक्षण कुठून आपल्या बाबासाहेबांपर्यंत ते तर महात्मा फुलेंनी सुरू केलं की त्यांना तो गर्भितार्थ कळला की जर शिक्षण नाही तर काहीच होऊ शकत नाही आणि तीच दुरा बाबासाहेबांनी आपल्यावर टाकली परत की शिक्षण घेतल्याने आपल्याला आपलं अस्तित्व ओळखता येतं कोणीतरी म्हटलं आता ताई ताई छान बोलल्या की आपल्या घरून सुरुवात करा आपल्या घरून नाही आपल्यापासून सुरुवात करा स्वयंद्वीप वा का म्हटलं बुद्धांनी स्वयंदीप वा जर मलाच माहिती नाही तर मी तुम्हाला काय बोलेन आणि तुम्हालाच माहिती नाही तुम्ही काय तर तुम्ही मुलांना काय द्याल आणि बाबासाहेबांनी सगळ्यात जास्ती जर धुरा दिली असेल तर ती महिलांवर कारण महिला ह्या पूर्ण जगाला चेंज करू शकतात सिंधू संस्कृती आपल्या देशात सिंधू संस्कृती होती पाच हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये इतकं चांगलं वातावरण होतं ह्या भारतामध्ये जे नंतर मग वैदिक काळानंतर वगैरे नष्ट झालं ते मग नंतर मनुस्मृती आली ब्राह्मण्य आलं पुराणे आले वेद आले महाभारताला सगळं आलं आणि त्याच्यात आम्ही विखरत गेलो विखृत गेलो कुणालाच माहीत नाही बाई कशी गुलाम झाली कुणालाच माहीत नाही इथला समाज कसा गुलाम झाला जाती कशा पडल्या कुठून पडल्या काय स्त्रीला स्त्रीत्व कसं लादल्या गेलं तिला मातृत्व कसं लादल्या गेलं तिच्या लिमिटेशन्स कशा लादल्या ला गेल्या आजही लाद स्त्रीला घराबाहेर निघताना विचार करावा लागतो विचारावं लागतं की हे करू का साहेब ते करू का मला इथे जाऊन यायचंय घरी कुठे गेली तरी अरे लेकरू जेवलं नाही मला घरी जाऊन स्वयंपाक कर ह्या सगळ्या मर्यादा स्त्रीच्या असतात आणि ही स्त्री जर विचार केला तर पूर्ण समाज परिवर्तन फक्त स्त्री करते पण ती इतकी गुलामीत बांधली गेली आहे की तिला तो वेळ आणि समजा एखादी स्त्री बाहेर पडली आणि केलं तर तिला समाज आहे आणि घरचे लोक ह्या सगळ्यांच्या बंधनात ती असते मी स्त्रीबद्दल याच्यासाठी बोलते कारण स्त्री घडवू शकते समाजाला आज तुम्ही आता बघा आपण हिंदू धर्मात बघत असू इथे लहान लेकरू जन्माला आला नाही तर ते घरचे लोक सगळे संस्कार टाकायला बेटा इथे हात जोड आहे देवगप्पा आहेत बघ असं केलं नाही ना की तुला रागवेल हां देवबप्पा मग असं होईल मग तसं होईल किंवा तिकडे जाऊ नको ते लोक वाईट असतात किंवा तिथे करू नको इथ किंवा हे नको इथे भूत आहे तो मरण पावला ना तो भूत झाला त्याचा आत्मा झाला म्हणजे भूत आत्मा देव हे सगळे कन्सेप्ट बिंबवल्या जातात त्या छोट्याशा बालमनावर आणि तिथून तो पोरगा घडतो तसाच घडतो तो मग सायंटिस्ट होईल तरी नारळ पडतो आपण पाहिलाय पाहिलं असेल तर ही हे मी काय करतात ते की तुमचं ब्रेन कॅप्चर करतात हिप्नोटाईज करतात तुमचं ब्रेन म्हणजे एका छोट्याशा मुलावर तुम्ही संस्कार टाकले तर तो तसा घडत जातो आणि म्हणून मी हा विषय याच्यासाठी बोलत आहे की तुम्ही आपल्या मुलांवर आता इथे बघा तुम्हाला तरुण पिढी किती दिसेल किती सी दिसते इव्हन आता आम्ही समाजात काम करतो तर जास्तीत जास्ती आम्हाला फोर्टी प्लस लोक दिसतात इकडे सत्तरीला ऐंशीला शंभर वर्षाच्या आजीबाई सुद्धा ह्या समाजकार्यात असतात पण आजची तरुण पिढी जे आम्हाला हवी आहे जे आमचं फ्युचर आहे ती तरुण पिढी आमची कुठेतरी गारद होत चालली आहे कारण त्याची त्याची जिम्मेदारी आम्ही आहोत आम्ही आईवडील जे पोरांना आता आईवडीलच पुढे म्हणतात की नाही 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 आता आमच्या पोराला अभ्यास आहे बरं त्याचं इंजिनिअरिंग आहे त्याचं मेडिकल आहे अरे नाही तो इतका बिझी असतो तो कुठे बिझी असतो आपल्याला पण माहिती आहे अर्धा वेळ त्याचा मोबाईलमध्ये आपण स्वतःच मोबाईलमध्ये किती वेळ घालो तो फावला असला की आपण मोबाईल घेतो तांत्रिक इतकं आता हे मिळालेलं आहे आपला सुखसोयी तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली की आम्ही घरात बंदिस्त झालो आमच्या वयामध्ये आमच्या काळामध्ये लहान लहान पोरं चळवळीत बाहेर यायचे नाट्यक्षेत्रात म्हणा की राजकीयच्यात म्हणा की मोर्चात म्हणा सगळे असे लोंढे निघायचे लहान लहान पोरापासनं ते म्हाताऱ्यापर्यंत तर तिथून चळवळ सुरुवात व्हायची पण आता कुठेतरी पिढी गारद होत चालली आहे आणि त्याची जिम्मेदारी आम्ही आईवडिलांवर आहे आणि स्पेशली आई बाई तिने जर हे ठरवलं की माझ्या जन्म झालेल्या मुलाला मी इथूनच संस्कार देते बाबासाहेबांनी खूप सुंदर आपल्याला धम्म देऊन ठेवला आहे आणि त्या धम्माचा वापर आपल्याला ह्या मुलांसाठी करायचा आहे बाबासाहेबाच्या संविधानाचा करायचा आहे त्या लहान मुलांवर जन्मापासून ते बिंबवायचं आणि ते ते जे विचार घडतात तर त्या मुलाला जगात तुम्ही कुठे पाठवा कितीही देवाकडे दैवाकडे देवा वळवा तो कधीही वळणार नाही ही माझी माझी स्वतःची स्वतःचा अनुभव आहे आणि मी माझ्या मुलांना मी लहानपणापासून त्यांना दाखवलं आहे की मी कार्यक्रम करते बाबासाहेब काय आहे मी त्याला सतत 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 तुम्ही आमरिंग करा काय असतं शंभर वेळा एक गोष्ट सांगितली की नव्याण्णव वेळा ती पटत नाही पण शंभर वेळा वेळी तिच्यावरती ती बिंबवल्या गेली की ती पटते आणि तिथून ती घडण होते म्हणून आपलं जिम्मेदारी याच्यावर आहे आता बाकी सरांनी मला म्हटलं की संविधानावर बोला संविधानाचा अभ्यास फार मोठा आहे आणि संविधानाचे तज्ज्ञ ते त्याच्यावर जास्ती छान बोलू शकतील मला एवढं माहिती आहे की संविधान वाचा ज्या कलम आपल्या गरजेच्या आहे कलम पंधरा चौदा तेरा तेरा चौदा पंधरा ते इकडे मग बत्तीसपर्यंत पर्यंत स्पेशली ह्या कलम तरी तुम्ही वाचा ह्या कलमांमध्ये आपल्याला आपल्या बरंच जीवनाचं सार कळेल आणि प्रत्येकाच्या घरी संविधानाचं पुस्तक असेल आहे, आहे का थोडं हातवर करता कोणाकोणाच्या घरी काही लोकांकडे नाही का नसेल तर त्यांनी आवर्जून घ्या आणि समजून घ्या समजा जे आता तुम्ही विहारात येतच ये असाल सगळे विहार असेल इथे कारण इतका मोठा जर आपण बाबासाहेबांचा पुतळा उभा केला तर विहार असेलच तर विहारामध्ये ज्याला कुणाला जे कायदेतज्ञ असतील इथे ज्यांना संविधानाचा चांगला अभ्यास असेल त्यांच्याकडनं सगळ्या कलमा समजून घ्या आपले राईट्स समजून घ्या आणि दुसरी एक गोष्ट की फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहू नका बाबासाहेब एक विचारधारा आहे आणि तो तो विचार ती विचारधारा बाहेर स्प्रेड व्हायला पाहिजे आम्ही आमच्या समाजात बंदिस्त झालो आहे आम्ही आता जातीवादी झालो आहे काय असं कधी कधी वाटायला लागतं स्वतःला आणि आहे मला पण होतं असं कधी कधी एखादं आपलं आडनाव दिसलं एखादं अरे कांबळे आहेत का अरे वा वा, वा, वा जयबेन असं मनाला समाधान होतं अरे मेश्राम आहेत का अरे खोबराकडे आहेत का तर हे सगळं जे आहे ह्याच्या पलीकडे आपली दुनिया पाहिजे आपण ओबीसी समाज इतर समाजाला कसं जुळू तेव्हाच आपण बाबासाहेब आणि बुद्धांच्या कार्याला आपण न्याय देऊ शकतो भगवान बुद्धांनी पण त्यावेळी समता प्रस्थापित केली आणि प्रत्येक समाजाचा व्यक्ती धम्मात होता किंवा प्रत्येक समाजाची स्त्री म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रियांना तेवढीच समानता बुद्धांना दिली आणि तेच कार्य बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलं संविधानामध्ये हिंदू कोडबिल टाकून स्त्रियांना किती राईट्स दिले आणि ते राईट्स खरं तर आपल्यासाठी नव्हतेच त्यावेळी कोण शिकायचं सगळ्या ब्राह्मण बाया शिकायच्या आणि त्या ब्राह्मण बायांसाठीच खरं तर तो कायदा होता आम्ही तर नंतर शिकायला लागलो आम्ही दलित लोक तर त्या विचार त्या तिथपर्यंत पोहोचायलाच आम्हाला किती वर्ष लागणार होते पण तरीही त्याला नाकारला गेलं तरीही बाबासाहेबांनी बुद्धाची समता बंधुता न्याय आम्हाला संविधानामध्ये टाकलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आज आम्ही हे विचारधारा हे बाबासाहेबांची विचारधारा स्प्रेड करतो आहे तर ही आपल्यापुरती न राहता इतर समाजापर्यंत आम्ही कसं पोहोचू शकू हे जास्तीत जास्ती, जास्ती आम्ही प्रयत्न करायला पाहिजे हा आपला तो तो तो, तो बाहेरचा तो दुसरा हे न करता हे जर आपल्याकडनं झालं तर ते अजून आपण ह्या विषयाला न्याय देऊ शकतो आज दलित पीडित मागास उदास जीवांना नवजीवन देण्यासाठी त्यांचा डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला होता म्हणून म्हणतात पुत्र ऐसा व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा तसे आमचे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या घुगुसमध्ये अतिशय एक कालपासून आणि आजपर्यंत या अतिशय अविस्मरणीय सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार आहात आणि आज इथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे हे समोरच्या पिढीला एक आदर्श तुम्ही देत आहात आज आपण राहू आणि नाही राहू परंतु येणारी पिढी मात्र बाबासाहेबांचा विचारांचा आदर्श घेईल आणि हे घुगुस हे संवेदनशील ठिकाण आहे या संवेदनशील ठिकाणामध्ये एक मानवतावादी विचार पेरण्याचं काम आज सर्व समितीने केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब असोत कि अनेक महापुरुष असोत अनेक महापुरुषांनी काय केलेलं आहे जाती तोडून समाज निर्माण केलेला आहे परंतु आपण काय करतो काही महा नेत्यांच्या मागे लागून समाज तोडून जाती निर्माण करतो परंतु काल माझ्या मिस्टरनी सांगितलं मला की काल एवढी गर्दी होती बाबासाहेबांच्या तर या या आयोजन पुन्हा परत एकदा बाबासाहेबाच्या चळवळीतले खरे आपण पायी आहोत असं दाखवलं आणि पूर्ण जाती तोडून काल एक समाज आला होता आला होता की नाही कालच्या कार्यक्रमाला पूर्ण समाज आलेला होता असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्याला रुजवायचे आहेत तर बघा आता मला हे सांगावं असं की स्त्री सक्षमीकरणातील अडसत शाहू आंबेडकर सडवडीचे लोक असोत की मराठा सेवा संघाचे लोक असोत हे लोक कोणतीही गोष्ट बरोबर पाहत नाही तर त्यांच्या मुळापर्यंत जातात आणि पहा स्त्रियाच्या गुलामीला भेद देण्यासाठी इतिहासामध्ये दोन ठराव झाले आता कोणते दोन ठराव आपण लक्षात घेतले पाहिजे पहिला ठराव आहे स्त्रियांचा संघात प्रवेश ब्राह्मणी संस्कृतीच्या अपमानित गुणी गुलामीला कंटाळून स्त्रियांना सुद्धा संघामध्ये समाविष्ट केलं पाहिजे अशी विनंती महाप्रजापती गौतमी भंते आनंद समोर करतात आणि भंते आनंद बुद्धाकडे जातात आणि प्रजापतीची विनंती सांगतात आणि म्हणतात की स्त्रियांना सुद्धा संघात प्रवेश द्या दर संघाचे नियम स्त्रियांना मान्य असतील तर भिक्खू प्रमाणे भिक्कुणी सुद्धा उत्कर्षाला आणि त्याच्या सन्मानाला सन्मानित आहेत असं भगवान बुद्धांनी म्हटलं आणि स्त्रियांना प्रथम स्थान दिलं स्त्रियांना पहिले अधिकार मूलभूत अधिकाराची जाणीव दिली आणि संघास्थान स्थान निर्माण दिलं म्हणून स्त्रियांना सर्वात आधी अधि, अधिकार देणारा जर कोणी महापुरुष असेल तर तो महात्मा भगवान गौतम बुद्ध आहेत आणि दुसरा ठराव झाला जाहीरनामा बुद्धाच्या काळानंतर अडीच हजार वर्षाच्या काळानंतर आणि बुद्धाच्या महापरिनिर्माणानंतर पाचशे वर्षानंतर परत ब्राह्मणी संस्कृती उदयास आली आणि ब्राह्मणी संस्कृतीच्या याच्यामध्ये स्त्री बडी पडली गेली होती आणि त्या काळात पद्धती होती होती सती प्रथा अशा विपरीत काळात स्त्रियांचं शिक्षण म्हणजे सिंहाच्या जाऊन त्याचे आयाळ ओढण्यासारखं का कठीण काम होत आणि ते काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले केलं म्हणून त्या महामानवाला खरंच महा संतांनी आपले विचार आणि अभंगातून मांडले परंतु पाहिजे तितक्या प्रमाणात या त्यांना उतरवता आले नाही परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या काय करतात त्या कृतीत उतरवण्याचं काम करतात डॉक्टर बाबासाहेबांना माहित होतं की स्त्री ही समाजाचा अलंकार आहे जर एक स्त्री शिकली तर त्या घरचं पूर्ण कुटुंब शिकतं आणि स्त्रियांच्या प्रगतीवरूनच समाजाची प्रगती करता येतं म्हणून शिक्षणाला महत्त्व दिलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाच्या महत्त्व तर दिल्याच आहे त्याचबरोबर त्यांना अधिकार आणि कर्तव्य या सुद्धा याची जाणीव करून दिलेली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब मनुस्मृती ग्रंथ जाळतात का जाळतात मनुस्मृती ग्रंथ कारण जो माणूस पुस्तकावर प्रेम करतो तो माणूस पुस्तक कस काय जाडू शकतो डॉक्टर बाबासाहेबांनी पुस्तक यासाठी जाडलं की त्यामध्ये मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना एकदम वाईट वागणूक द्यावी असा आदेशच निर्माण होता आणि म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जाडतात आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला एक धम्म परिषद भरवली जाते आणि त्या धम्म परिषदेमध्ये स्त्रियांची संख्या खूप मोठी असते तेव्हा सेक्रेटरी सीताराम शिवतरकर उपस्थित असतात आणि ते बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब स्त्रियांची संख्या खूप मोठी आहे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा तेव्हा बाबासाहेब स्त्रियांना संदेश देतात राहणी माळ्यापासून शिक्षणापासून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करा शिक्षणासाठी प्रेरणा द्या आणि त्याचबरोबर मुलांना संस्कार करा ही तुमची जबाबदारी आहे ही जबाबदारी बाबासाहेब आपल्यावर देतात आणि त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा समानतेचा अधिकार मिळावा म्हणून स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वर्ष लागले तू हिंदू कोडबी लिहायला त्याही पेक्षा जास्त तर अशा पद्धतीने हिंदू कोडबी लिहितात आणि लिहिल्यानंतर हिंदू कोडबिला ज्याच्या ज्याच्यापासून स्त्रियांना मुक्ती मिळणार होती पतीच्या तसेच पत... आ... वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार होता आणि स्वतःच्या मर्जीनं लग्न करण्याचा अधिकार होता मुलं दत्तक घेण्याचा अधिकार होता ह्या काही चुकीच्या आहेत का, का। परंतु हे या त्या धर्म पचल्या ना नाहीत ना संविधानामध्ये बुद्ध नावाचा शब्द नाही संविधानात बुद्ध नावाचा शब्द नाही पण संविधानात बुद्धाच्या तत्वज्ञानाशिवाय दुसरं काहीही नाही आहे पहा पंचशील त्या मॅडमनी म्हणाले की पंचशील म्हटलं पंच तर लोकांनी मला टीका केल्या अशा बोबडे मॅडमनी सांगितलं आज कुणबी समाजाची महिला म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले अधिकार सांगते बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं हे सांगतात हा हा आदर्श आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे सर्व समाजातील स्त्रियांनी घ्यायला पाहिजे आणि बुद्धाच्या तत्वज्ञानातील स्वातंत्र्य समता न्याय बंधुता हे चार मूलभूत तत्व डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेत अंतर्भूत केली आणि ती अंतर्भूत केल्यानंतर ग्रीक बल्गेरिया ब्राझील आणि आत्ताच त्यांचं संविधान निर्माण झालं असं कतार देश या कतार देशाने सुद्धा हे चार मूलभूत तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये अंत अंतर्भूत केलेली आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे सर्वात मोठी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ही संविधान सांभाळायचं आहे आपण म्हणतो संविधान बचाव संविधान बचाव परंतु संविधान बचाव करण्यासाठी आपण आधी सुजाण नागरिक बनलो पाहिजे आपण येणारी पिढी आहे जे, जे मुलं आहेत त्या मुलांवर संस्कार आपण चांगले रुजवले पाहिजे